पहले करा आदित्य गरज, चला आदित्य गरज मोहित पाटील सारे गावामधी गावा गावामधी जास्ती ग्राम पंचायत विद्यमान उपसरपंच ज्यांच्या एस आर लायन्स या नावानं खरंतर हा एक संघ पॅक केला होता आणि या डीजे मास्टरसाठी या गाण्यासाठी क्या बात है 500 रुपयाचं बक्षीस आलं जोरदार झालं पाहिजे डीजे मास्टरसाठी 500 रुपयाचं गाणी आहे तिथे मात्र बक्षीस आलंय बक्षिसांची अक्षरशः खैरा तिथे मात्र केली आहे एस आर लायन्स संघाच्या संघमालकांनी फक्त एस आर लायन्स संघावरच नव्हे तर इतर संघांमध्ये सुद्धा ज्यांचा ज्यांचा चांगला खेळ झालाय ज्यांना ज्यांना त्यांनी प्रभावित केलंय त्यांचा तिथे खेळ चांगला पाहायला मिळाला त्या सर्वांना प्रभावित केलंय आणि कॅश तिथे मात्र आपण पाहिले जात तरी इथे येताना दिसले तर काही लाईन करा चला चला लाईन करा भूषण तर बोलूया बक्षीस समारंभाकडे आपण वळूया तर या स्पर्धेमध्ये संघ मालक ज्यांनी अतिशय मोलाची कामगिरी करून आपापल्या संघाचं सहकार्य केलं आणि संघ उतरला सर्व पाहुण्यांचं मला वाटतं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी मान सन्मान झालेला आहे त्याच्यामुळे आता आधी फक्त 10 मिनिटं दोन दिवसातील फक्त दहा मिनिटं घेते तुमची अतिशय जबरदस्त खेळ केलात आणि सर्वांचं कौतुक अनिश्चिताचं जिगरबाज खेळ आणि जासई संघाचे खेळाडू जिगरबाज का असतात या 2 दिवसामध्ये तुम्ही दाखवून दिलात आणि तीच जिगर आपल्याला पूर्णपणे ठेवायची आणि संपूर्ण रायगडमध्ये आपल्या जासई टेनिस क्रिकेटचा झेंडा फडकवायचा आहे आणि तुम्ही फडकवणार याचा विश्वास आम्हाला आहे त्याबद्दल तुमचं कौतुक आणि वळतोय आता बक्षीस समारंभ वळण्याच्या अगोदर या सर्व संघाच्या संघ मालकांचा आपण सत्कार करणार आहोत विशेष सत्कार आपण सर्व संघ मालकांचा करणार आहेत सर्व संघांच्या संघ मालकांचा आपण सत्कार करणार तर आपण संघाच्या संघ मालकांचा सुरुवात करणार आहोत मोरिया वॉरियर्स या संघाच्या संघ मालकांचा अर्थात समाधान मात्रेसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवूया मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवला आणि त्यांचा संघ वाघासारखा लढला हे मात्र दाखवलं आणि समाधान नावात काय आहे ते दाखवलं त्यांचा विशेष सत्कार केला जातोय हे प्रेम आहे विशेष ट्रॉफी पुढच्या वेळी अशाच प्रकारचं सहकार्य तुमचं लाभेल आणि पुढच्या वेळी सुद्धा आपल्या संघाने इथे उतरवणार तिथे मात्र शंका नाही तसेच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला मुंबई इंडियन्स संघाचे संघ मालक आता आनंद म्हात्रे यांना विनंती करतो आपण सुद्धा पुढे यावं जोरदार टाळ्या चेहऱ्यावरच ज्याचा आनंद आहे त्याचं नाव आहे आनंद अनिश्चिताच जबरदस्त खेळ तुमच्या संघाने सुद्धा केला आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यामुळं आपलं सुद्धा विशेष कौतुक केलं जातोय सन्मानाची ट्रॉफी आता JPL पर्वत 3 ची ट्रॉफी देऊन आपला सन्मान केला जातोय तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी घेतला जाम्स टायगर संघाचे संघ मालक केतन पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे केतन पाटील यांचं सुद्धा स्वागत केलं जातं या शृंखलेमध्ये जबरदस्त कामगिरी तुमच्या संघाने केली आणि यावर्षी सुद्धा त्या कामगिरीची अपेक्षा त्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी खेळ केला आणि तुमचं त्यानिमित्त कौतुक केलं जातंय या स्पर्धेमध्ये ज्या संघानं पहिल्या दिवसामध्ये दहशत निर्माण केली होती तो संघ अर्थात साईराज फायटर्स साईराज फायटर्सचे संघ मालकांनी यायचं आहे उमेश घरत आहेत का गोपीनाथ मात्रे साईराज फायटर साठी जरा जोरदार टाळ्या या संघाच्या संघ मालकाचा अर्थात गोपीनाथ मात्रे यांचा सुद्धा या शृंखलेच्या दरम्यान केला जातोय मान सन्मान सुपर 3 मध्ये प्रवेश संघाने मिळवला धिमाकादार असा खेळ केला
आणि आपल्या संघाचं नाव एसआर लायन काय आहे हे दाखवून दिलं. तर एसआर लायन्स संघाचे संघ मालक अभिजित घरत आणि यांनी यावं सुनील घरत जोरदार टाल्या. सुनील घरत त्याच्यासाठी त्याला जोरदार टाल्या होऊन जाते. JPL पर्व 3 चा उपयोजिता संघ अर्थात तीन गेले आमच्या संघाचे संघ नायक अनुप पाटील तीन सरकार लटला अनिशिताच आज त्यांचं सुद्धा स्वागत केलं जातं या शिंकलेच्या माध्यमातून संघ मालकांचं स्वागत केलं जातं. आणि उत्साह सर्व खेळाडूंचा उत्साह बघण्यासारखा आहे. तर उत्साहाला मी सॅल्यूट करतोय. हीच तर आहे आमच्या जासेकरांची एकी साठी जोरदार टाळ्या आपण करूया. आणि निश्चितच व्हीएचएम स्पोर्ट्स संघाचे संघ मालक यांनी सुद्धा यायचा त्यांचा सत्कार केला जातोय. मालक सुहास म्हात्रे या संघाचा कर्जदार या स्पर्धेचा विजेता संघाचे संघ मालक आणि मॅनेजर सुहास म्हात्रे. तसेच ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्या पंचांना विसरून चालणार नाही. त्या पंचांच्या कामगिरीसाठी जरा जोरदार टाळ्या. अप्रतिम कामगिरी दोन दिवस ज्याने केली. प्रशांतजी मालिन याला विनंती असेल की आपला मान सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. अतिशय दर्जेदार पंच ज्या पंचांनी खऱ्या तर डोळ्यात तेल घालून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांच्यासुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून आम्ही सन्मान चिन्ह देऊन कौतुक करतोय. प्रशांत माली तसेच दुसरे पंच राजेंद्र खरत सेवा यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यावं. राजेंद्र घरत यांचं सुद्धा स्वागत केलं जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम अशी स्पर्धा आपण गाजवली यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. राजेंद्र घरत यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. अप्रतिम असा गणताचा नमुना केला आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण केले सहकार्य अतिशय मोलाचं होतं. तसेच संदीप अर्थात माऊली संदीप पाटील या तुमचा सुद्धा मान सन्मान केला जातोय. आपल्या गावचा सुपुत्र अतिशय जबरदस्त खेळाडू आणि तितक्यात ताकदीचे पंचगिरी करणारा हा पंच आज अनेक स्पर्धांमध्ये आपल्या पंचाने सर्वांचं मग याच्यासाठी आवाज का नको हवाच आहे. आवाज आवाज जासे करांचा हा आवाज जासे केली क्रिकेटचा प्रसाद घेऊन हॅलो थँक्यू JPL जासे प्रीमियर लीग स्पॉन्सर स्पेशल स्पॉन्सर बाय VHM लॉजिस्टिक ज्यांच्या संकल्पनेतून साकारली गेली स्पर्धा. परंतु स्पेशल स्पॉन्सर मित्र जरी VHM लॉजिस्टिक असेल परंतु पडद्यामागचे खरे कलाकार ज्यांचीही अथक मेहनत खरं तर आज आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या अथक मेहनतीतून या स्पर्धेला एक यशस्वी स्वरूप प्राप्त झालं अशा या स्पर्धेच्या आयोजन कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या. यस मी विनंती करेन आयोजन कमिटीच्या वतीनं स्पेशल या स्पर्धेचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे यांनी आपला सन्मान स्वीकारावा आणि तो करण्यासाठी मी विनंती करतो. आयोजन कमिटीच्या वतीनं मी विनंती करत आहे स्पेशली सन्मान आत्माराम म्हात्रे यांचा केला जातोय. विनोद म्हात्रे यांच्या शुभाशय सन्मानित केलं जात आहे. आत्माराम म्हात्रे गुरुवर्य आत्माराम म्हात्रेचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे. वस्त्रालंकार सौंदर्याचा पुष्प उत्सवा आकर्षक पाठीतून सन्मानित केले जात आहे आत्माराम म्हात्रे यांना. तदनंतर आपण पाहता या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य विक्रांत म्हात्रे. विक्रांत म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. विक्रांत म्हात्रेंचा विशेष सन्मान केला जाईल. मी
मिथुन मात्र्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण विक्रांत मात्र्यांचा विशेष सन्मान करावा. फार मेहनत खऱ्या अर्थाने घेतली. विनोद मात्र्यांना विशेष सहकार्य या सर्व सहयोगांचं लागलं त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान इथं मात्र केला जात आहे. जेपीएलचं वस्त्र सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे विक्रांत मात्र्यांना. तसेच या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान ज्यांचं राहिलंय असे जितेंद्र ठाकूर यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाईल. तो त्यांनी स्वीकारावा आणि तो करण्यासाठी मी आत्माराम मात्र्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण जितेंद्र ठाकूर यांचा सन्मान करावा. खेळाडूची भूमिका असून सुद्धा बऱ्याच वेळा आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये ज्यांनी या स्पर्धेची पूर्वतयारी असेल अगदी महिनाभर पूर्व नियोजन ज्यांच्या माध्यमातून झालं असं जितेंद्र ठाकूर यांचा विशेष सन्मान इथे केला जात आहे आणि तो ते स्वीकारत असताना आपण पाहता. तसेच या स्पर्धेमध्ये मिथुन मात्रे यांचं सुद्धा मोलाचं योगदान राहिलं तर त्यांचा सुद्धा विशेष सन्मान इथे केला जाईल आणि तो करण्यासाठी मी विनोद मात्र्यांनाच विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मिथुन मात्र्यांचा सन्मान करावा. यस मिथुन मात्र्यांचा सन्मान इथे होताना आपण पाहता. क्या बात है हे प्रेम आहे हे सर्व काही सांगून जात आहे. क्या बात है जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मिथुन मात्र्यांसाठी. क्या बात है थैंक यू सो मच. क्या बात है एक आवर्जून मित्र सांगा असं वाटतंय. मैदानाच्या समोर आपण पाहतोय 7-7 संघ मालक वर बसलेत आणि त्यांचे खेळाडू समोर उभे आहेत. मैदानामध्ये जे काही घडलं ते आता मात्र त्यांनी विसरलंय कारण कोणाच्या वाटेला जय आलाय कोणाच्या वाटेला पराजय आलाय. पण हे जे काही एकत्र येऊन जे काही एन्जॉय करतात ना ही खऱ्या अर्थानं जासेकरांचं विजय आहे. त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या द्या. हे आपल्याला कायमस्वरूपी राखायचं आहे आणि तेच तुम्ही करा एवढाच हा शुद्ध हेतू या स्पर्धेचा असेल. तर आपण जातो या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी 2 दिवस समालोचन केलं असे प्रवीण मात्र्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. प्रवीण मात्र्यांचा विशेष सन्मान तो करण्यासाठी मी विनंती करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं. मी विनंती करेन मिथुन मात्र्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पण प्रवीण मात्र्यांचा सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते करा अशी आपणास विनंती केली जाते. यस प्रवीण मात्रे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आपण पाहताय. सातत्याने जासेच्या मैदानावरती स्पर्धा असतील तेव्हा वेळात वेळ काढून प्रवीण मात्रे नेहमी त्या स्पर्धेला उपस्थित राहत असतात म्हणून इथे मात्र आपण पाहताय प्रवीणजी मात्र्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे आणि तो ते स्वीकारत असताना जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आवश्यक असेल. यस क्या बात है तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहिला थोड्या वेळासाठी का होईना ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला प्रत्येक वेळी जासेच्या क्रिकेटवरती प्रेम त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला असे विपुल पाटील यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचा दोटाट आणि विपुल पाटील गावठाण यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे. विपुल म्हात्रे क्या बात या स्पर्धेचे गुढलेखक विनोद मात्रे यांच्यासाठी जोरदार विनोद घरत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांचा विशेष सन्मान इथं मात्र केला जाईल. विनोद घरत यांनी तो सन्मान स्वीकारावा. यस बऱ्याच ठिकाणी स्पर्धेसाठी स्कोररची भूमिका ते नेहमी करत असतात आणि दर्जेदार गुणलेखन त्यांचं पाहायला मिळतं असे विनोद घरत यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जात आहे. क्या बात आहे आणि तदनंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह टीम StarTennisCricket.in असं मी प्रतिनिधींना विनंती करतोय का आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचा आहे. StarTennisCricket.in यस निखिल बाबर सन्मान स्वीकारण्यासाठी येत आहेत. स्टार टेनिस क्रिकेटचे CEO निखिल बाबर इथे मात्र सन्मान स्वीकारतात. मी आत्माराम मात्र विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच या लाईव्ह टीम साठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. क्या बात आहे या स्पर्धेसाठी खरं तर उत्तम दर्जाचे शामियाने असतील साऊंड सिस्टम असतील या सर्व गोष्टी आम्हाला ज्यांनी प्रोव्हाइड केल्या असे नितीन ठाकूर यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. यस सिम्मा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मी विनंती करतो आयोजन कमिटी विक्रांत मात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण नितीन ठाकूर यांना सन्मानित करायची विनंती आपणास केली जाते.
तसेच ज्या आवाजाने संपूर्ण रायगड जिल्ह्याला भुरल पाडली, ठाणा मुंबई कल्याण पर्यंत जो आवाज घुमतोय आणि ज्या आवाजाचा बाद संपूर्ण महाराष्ट्राने ऐकला असा आवाजाचा जादूगार अर्थात व्हॉइस ऑफ द उरण प्रसाद भोईरे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या त्याचं स्वागत केलं जात आहे. या शृंखलेच्या माध्यमातून काही दर्जेदार समालोचन शब्द फेक हृदयस्पर्शी शब्द त्याच्या माध्यमातून प्रत्येकाने ऐकत असतो. प्रसाद भोईरे यांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे या शृंखलेच्या माध्यमातून. धन्यवाद. आणि बोलूया आता पक्षी समारंभकडे. या सामन्याचा उत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज टॅलेंट. येणाऱ्या काळामध्ये जासेची धुरा सांभाळण्यासाठी समर्थ असलेले खेळाडू जबरदस्त. जासे प्रीमियर लीग पर्व तिसर या स्पर्धेतील या स्पर्धेसाठी उशिरा कविना त्यांनी माझ्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली. ते सन्माननीय अतिथी रघुनाथ शेठ म्हात्री यांचं आगमन झालं. त्यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी या स्पर्धेचे संयोजक जासे प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि जासे प्रीमियर लीग पर्व तिसरं ज्या गोलंदाजाच्या नावावर गेलं, ज्या गोलंदाजानं गोलंदाजी करताना समोरच्या संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला, असे गोलंदाजाचं नाव काही क्षणात सांगणार. पण ते दिन चला या सामन्यासाठी ज्या स्पर्धेसाठी त्याने जे हातभार लावले त्या सर्वांचा विशेष सन्मान आहे. त्या खेळाडूंना विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी जसं आपलं नाव घेतो तसं प्लीज मंचावरती लगेच यायचं आहे आणि बाकीच्यांनी जल्लोष करायचा त्याच्यासाठी. नाव घेतोय भूषण म्हात्रे. भूषण म्हात्रे यायचं सन्मान स्वीकारण्यासाठी. तर आपण पाहताय इथे मात्र विशेष सन्मान विशेष सहकार्य या सर्वांचं राहिलंय. कारण ही स्पर्धा म्हटली तर प्रत्येकाचं योगदान आलं त्या पद्धतीने सन्मानित केलं जाते. भूषण म्हात्रे शुभम भगवान म्हात्रे, सूरज काशीनाथ म्हात्रे, सुरेश काशीनाथ म्हात्रे प्लीज या. आपला सन्मान स्वीकार, आपला सन्मान आहे हा. आपल्या माणसाच्या साक्षीने आपल्या माणसाने केला सन्मान हा सर्वश्रेष्ठ सन्मान असो म्हणून सन्मानित केलं जात आहे. शुभम परशुराम म्हात्रे, सुरेश म्हात्रे उर्फ सुरेशा, अभिजित म्हात्रे, अभिजित म्हात्रे, अभिजित म्हात्रे, या सामन्याचा सामन्याच्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय. जो फलंदाज
ज्याने करामत केली, रुपेश घरत ठरला जातोय फायनलच्या मॅचचा सामनावीर रुपेश घरत, वेलचम स्पोर्ट्सचा अतिशय स्फोटक फलंदाज. गोपीनाथ म्हात्रे आणि निलेश म्हात्रे यांना विनंती असेल, गोपीनाथ म्हात्रे निलेश म्हात्रे या सामन्याचा सामनावीर देण्यासाठी आपण यावं. गोपीनाथ म्हात्रे निलेश म्हात्रे विनंती असेल की या सामन्याचा सामनावीर रुपेश घरत यांना बक्षीस द्यावं. निश्चितच अप्रतिम अशी फलंदाजी केली, जिद्दीनं कसं खेळावं, लढावं, भिडावं कसं, याचं उत्तर आज दाखवलं त्यामध्ये रुपेश घरत यांनी. या स्पर्धेतील अभिजित म्हात्रेंचं तर विशेष कौतुक केलं जातोय सहकार्याबद्दल. आपण जे सहकार्य केलं JPL पर्व 3 यशस्वी होण्यासाठी जोरदार टाळ्या, याच्यासाठी सुद्धा अभिजितसाठी अप्रतिम अशी कामगिरी केलीत. आणि या वळतोय मुख्य बक्षीस समारंभाकडं. अर्थात या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ज्या गोलंदाजांनी कमाल केली, धमाल केली, संघाला जबरदस्त अशी गोलंदाजी करून, मी त्या ज्यांचं ज्यांचं नॉमिनेशन झालंय उत्कृष्ट गोलंदाज म्हणून, ज्या ज्या गोलंदाजाचं नॉमिनेशन झालंय त्याने त्यांना पुढे यायचं आहे. जाम्स फायटर, जाम्स जाम्स टायगर संघाचा उमेश यांनी पुढे यायचं आहे, पुढे यायचं आहे. दुसरा असेल गोलंदाज SR लाईनचा मिथुन म्हात्रे, याने सुद्धा पुढे यायचं आहे. तिसरा गोलंदाज नॉमिनेशन झालंय साईराज फायटरचा समाधान मडवी, याने सुद्धा पुढे यायचं आहे समाधान मडवी. कुणीतरी या पुढं. अप्रतिम अशी गोलंदाजी या तिन्ही गोलंदाजांनी केली, आणि तिन्ही गोलंदाजांनी गोलंदाजी करताना झांसी प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये ज्यांनी बाजी मारली, तिन्ही गोलंदाजांचं एक वैशिष्ट्य आहे, तिन्ही गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये 8-8 फलंदाजांना बाद केलेत. तिन्ही गोलंदाजांनी 8-8 फलंदाजांना बाद केलेत. पण या स्पर्धेचा अंतिम तर तो गोलंदाज ठरला जातोय या स्पर्धेतला. तिघांनी पण 8 आदित्यचं नॉमिनेशनच नाही झालं, आदित्यचं नॉमिनेशन झालेलं नाही. तर बघूया ऑल स्पर्धेचा विचार केला आम्ही, सर्व स्पर्धेचा विचार आपण करून ही मात्र नॉमिनेशन केलं आहे. आणि स्पर्धेचा JPL 3 सीझनचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो म्हणजे उमेश गोलंदाज. उमेश याचं कौतुक केलं जातोय आणि बक्षीस देण्यासाठी 6 ओव्हर 81 रन्स आणि 8 विकेट. मिथुन म्हात्रे 6 ओव्हर 7 ओव्हर 92 रन आणि 8 विकेट. आणि समाधान 6 ओव्हर 88 धावा आणि 8 विकेट ही बाजी मारली. आणि बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय माणिक शेठ म्हात्रे याला विनंती करतोय, तसेच रवी घरत आणि मेघनाथ म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते ब्रँडेड शूज आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण सुद्धा यावं, तिघांनी यावं, तिघांनी सुद्धा यावं. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू डीजे मास्टर. या स्पर्धेच्या उत्कृष्ट गोलंदाजामध्ये लायन्स अर्थात SR लायन्स संघाचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नॉमिनेशन झाल्यामुळे संघ मालक उपसरपंच अभिजित घरत यांच्या वतीनं त्या संघाच्या गोलंदाज अर्थात मिथुन म्हात्रेंसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे आणि ते त्यांनी स्वीकारावा. येस, SR लायन्स संघाचा हा खेळाडू असल्यामुळे त्याला संघ मालक. येस, ओके. तर यापुढील फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय.
या खेळाडू मध्ये जर आपण पाहिले तर दोन खेळाडूंचे नाव येत आहेत. सहा मॅचेस तो खेळाडू सुरुवातीला खेळल्याचं आम्ही काउंट केलंय. त्यानंतर टोटल त्या खेळाडूचे गुण आहेत, पूर्ण धावा आहेत 202. व असा एक खेळाडू आहे ज्याचे पूर्ण विकेट धावा आहेत 193. या दोन खेळाडूंपैकी उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा ठरलाय. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज रुपेश गरड ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. तर आयोजन कमिटीच्या वतीने मी विनंती करतोय, आयोजन कमिटीच्या वतीने शिरीष म्हात्रे आणि मेघनाथ म्हात्रे रघुनाथ म्हात्रेंना विनंती करतोय आपल्या शोभा असते पण उत्कृष्ट क्या बात आहे. हॅलो, तसेच अभिजित गरद यांच्या वतीनं इथं मात्र आपण पाहता एस आर लाईन संघाच्या वतीनं 2000 कॅश प्राइज. क्या बात है. या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज, या स्पर्धेचा मालिकावीर, या स्पर्धेमध्ये अख्खा पूर्ण जर स्पर्धा पाहिली तर ती स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली ओव्हरऑल सर्वच बाजूने या खेळाडूचा खेळ चांगला राहिलाय असा खेळाडू निवडले गेलाय. 78 चेंडू फेस केले, 6 मॅचेस खेळला, 240 धावा केल्या, 6 षटक हाताळले, 4 विकेट्स मिळाले असा ठरलाय सायराज फायटर संघाचा जयदीप म्हात्रे मॅन ऑफ द सिरीज. आणि हे बक्षीस देण्यासाठी आयोजन कमिटीच्या वतीने मी विनंती करतोय अभिजित गरत व सुनील गरत यांना विनंती आहे. अभिजित गरत उपसरपंच अभिजित गरत आणि सुनील गरत यांच्या वतीनं आपण पाहतोय 2000 कॅश प्राइज, आकर्षक ट्रॉफी, एक ब्रँडेड बॅट इथे देऊन सन्मानित केलं जात आहे. टाळ्या झाल्याच पाहिजे. खेळाडूचं अभिनंदन. तर ओवर टू आत्माराम म्हात्रे आप्पा. तर पुढील अगदी उपविजेता तर या स्पर्धेचा उपविजेता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फार चांगल्या पद्धतीनं खेळ ज्या संघाने केला अंतिम 3 मध्ये क्वालिफाय झालाय त्याबद्दल सेकंड नंबर उपविजेता ज्यांना कॅश प्राइज फक्त होती आणि या स्पर्धेचा गोड आठवण सन्मानचिन्ह देत जाईल. यस सर. आणि किंग इलेव्हन संघ ठरलाय, किंग इलेव्हन संघ ठरलाय उपविजेता, तर त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. संघ मालक अनुप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे बक्षीस स्वीकारण्यासाठी येतात. मी आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करतोय. यस, समाधान म्हात्रे, महेश म्हात्रे, कल्पेश पाडी यांना विनंती करतोय की आपण या उपविजेता पद हे मात्र बहाल करावं या स्पर्धेच्या या उपविजेते संघाला. सन्माननीय समाधान म्हात्रे, महेश म्हात्रे व कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. यस, टाळ्या झाल्याच पाहिजे. खेळाडूंचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. खेळाडूंचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. बेस्ट टॅलेंटेड प्लेअर ऑफ दिस टुर्नामेंट एक प्रभावित खेळ करणारा एक खेळाडू म्हणून आयोजन कमिटीच्या निदर्शनास आलेल्या खेळाडूला इथे मात्र एक उत्तेजनार्थ बक्षीस इथे असेल आणि त्या खेळाडूचं नाव आहे सौरभ
सौरभ म्हात्रे, सौरभ म्हात्रे उभरता सितार म्हणून सौरभ म्हात्रे यांना इथे सन्मानित केले जात आहे. सो विक्रांत म्हात्रे यांना विनंती आपल्या शुभ असते पण त्याला सन्मानित करा, बेस्ट टॅलेंटेड ऑफ द प्लेअर. चला थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. येस सर, प्लेईंग इलेव्हन व्हीएचएम स्पोर्ट्स प्लेईंग इलेव्हन वर यायचं आहे. आपले गोल्ड मेडल्स, आपले गोल्ड मेडल्स आपण स्वीकारण्यासाठी यायचं आहे. गोल्ड मेडल्स प्लेईंग इलेव्हन, सूचना आहे प्लेईंग इलेव्हन, प्लेईंग इलेव्हन खेळणारे 11 खेळाडू पुढे यायचे आहेत. आयोजन कमिटीची सूचना आहे प्लेईंग इलेव्हन्स इलेव्हन. येस, जोरदार टाळ्या रुपेश घरात, मिलिंद म्हात्रे. येस रुपेश घरात, मिलिंद म्हात्रे, भूर्या प्रणीत म्हात्रे, प्रणय म्हात्रे, प्रणय म्हात्रे, जय म्हात्रे, जय म्हात्रे, प्रवीण येडे, प्रवीण येडे. चला चला गेलो गेस. महेंद्र म्हात्रे, महेंद्र म्हात्रे. चला मान्यवर विनंती आपण तसेच पुढील खेळाडू आहेत लकेश, लकेश मडवी, नितीन नाईक, सुरेश म्हात्रे, सुरेश म्हात्रे. क्या बात है, एकेकाची गाजलेली जोडी टाळ्या झाल्यास पाहिजे. यस गीतेश पाटील आणि यस जासईच्या क्रिकेट मधील दादासाहेब प्रवीण घरात. हॅलो सर, मान्यवरांना विनंती करतोय. चॅम्पियन ऑफ द जेपीएल ही स्पर्धा ज्या संघाने जिंकली अगदी गुणांमध्ये आणि आपल्या सांघिक सफलतेमुळे ज्या संघाने ही सामना जिंकला अर्थात चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन जेपीएल सीझन 3 व्हीएचएम स्पोर्ट्स, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहता या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रंगला जातोय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन जेपीएल सीझन 3, जेपीएल सीझन 3. गणपती बाप्पा सासईकरांच्या एकजुटीचा विनोद म्हात्रे आगे बढ़े. ही स्पर्धा यशस्वी पार पडली अशी तुम्हाला सर्वांच्या साक्षीने मी सांगतोय आणि स्पर्धा इथे संपली अशी जाहीर करण्यापूर्वी